नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता या विषयातील घटक तर्क व अनुमान यामधील उपघटक नातेसंबंध समजून घेणार आहोत. आपल्या बुद्धिमत्तेच्या पेपर मध्ये आपल्याला नातेसंबंधावर आधारित 2 मार्काचा एक प्रश्न नेहमी विचारला जातो बाळांनो. आता यामध्ये आपण नातेसंबंध व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी व्यक्तीमधला नातेसंबंध व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी आपण भोसले घराणे आणि जाधव घराणे आणि निंबाळकर घराणे यामधला नातेसंबंध उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या प्रश्नांची उत्तर देता येतील. आता पहा, या ठिकाणी बाबाजी भोसले त्यांचे 2 मुले मालोजी विठोजी, मालोजींची 2 मुले शहाजी शरीफजी, शहाजी आणि जिजाबाई यांची 2 मुले शिवाजीराजे संभाजीराजे, शिवाजीराजे आणि सईबाई यांचा मुलगा छत्रपती संभाजीराजे हे भोसले घराण्याचं झालं. त्यानंतर जाधव घराण्याच्या बाबतीत विठोजी जाधवांचे 2 मुले लखुजी आणि जगदेवराव, लखुजी जाधवांचे 5 अपत्य त्यामध्ये जिजाबाई, दत्तोजी, अचलोजी, रघुजी, बहादूरजी. त्यानंतर निंबाळकर घराणे जे आहे त्यामध्ये मुधोजी निंबाळकर यांची 1 मुलगी सईबाई आणि मुलगा बजाजी. आता आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारायचे आहेत. पहा बाळांनो, लखुजी जाधव आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये काय नातेसंबंध होते, किंवा असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, लखुजी जाधव हे शिवाजी महाराजांचे कोण होते? तर आता याचं उत्तर कसं शोधणार तुम्ही? शिवाजी महाराजांची आई म्हणजे कोण? लखुजी जाधवांची मुलगी. बरोबर आहे. म्हणजेच शिवाजी महाराजांची आई जिजाबाई आणि जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव. म्हणजे याचा अर्थ काय आहे की शिवाजी महाराजांचे लखुजी जाधव हे आजोबा होते. किंवा दुसरा प्रश्न आपल्याला असा पण विचारला जाऊ शकतो काय की बजाजी राजे निंबाळकर हे शिवाजी महाराजांचे कोण होते? तर बजाजी राजे निंबाळकर हे सईबाईंचे, शिवाजी महाराजांची जी पत्नी आहे सईबाई, सईबाईंचे ते भाऊ होते. म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांचे बजाजी राजे मेहुणे होते. किंवा असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो काय की बजाजी राजे आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यामधला नातेसंबंध काय? तर छत्रपती संभाजी महाराजांची आई सईबाई, या सईबाईंचे बजाजी राजे कोण होते? भाऊ. या अर्थाने छत्रपती संभाजी राजांचे बजाजी राजे हे मामा झाले. बरोबर आहे. आता त्यानंतर दुसरी गोष्ट आपण असंही पाहू शकतो की शिवाजी महाराज आणि शिरीबीजी यांच्यामध्ये काय नातेसंबंध आहे? तर शिवाजी महाराजांच्या वडिलांचे शिरीबीजी भाऊ होते. वडिलांचे भाऊ याचा अर्थ शिवाजी महाराजांचे शिरीबीजी हे काका होते. काकांनाच आपण चुलते असं सुद्धा संबोधतो.